तर मित्रांनो फंडामेंटल्स ऑफ ॲग्रिकल्चर ॲग्रो वन 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 हे जे तुमच्या बी एस सॅग्रीसाठी जे कोर्स आहे त्या कोर्समधील हे पाचव्या क्रमांकाचे लेक्चर आज आपण पाहणार आहोत तर तुम्हाला हा फस्ट कोर्स असेल ॲग्रोनॉमी या फॅकल्टीसाठीचा बी एस एग्रीसाठी तर या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत सॉईल टिल्थ ऑर टिल्थ Characteristics of good tilth and how to soil tilth is major. <music> soil tilth. Soil tilth manjakaya, that's definition. It is physical condition of soil resulting from tillage and said to be the good when the soil is soft. प्रेबल अँड प्रॉपरली एरिएटेड म्हणजे सॉईल टिल्थ म्हणजे काय आहे मराठीमध्ये आपण जे टिलेज ऑपरेशन दिलेलं आहे त्याच्यानंतर जी येणारी कंडिशन म्हणजे सॉईल टिल्थ आहे इट इज द फिजिकल कंडिशन ऑफ सॉइल रिझल्टिंग फ्रॉम टिलेज आणि जेव्हा सॉइल टिल्थ कधी चांगला आहे म्हणायचं की जेव्हा सॉइल ही सॉफ्ट असेल मोकळे असेल आणि प्रॉपरली त्यामध्ये हवेचं आदानप्रदान झालेले असेल या ठिकाणी पहा ही, पहला या जी या जी ही जी आहे पहिल्या क्रमांकाची जी सॉईल दिसते तुम्हाला या ठिकाणी ही आहे ती गुड सॉईल टिलता असलेली सॉईल आहे आणि या ठिकाणी आहे ती कॉम्पॅक्ट आहे म्हणजे हे जे आपल्याला दिसते या प्लांटच्या खाली या ठिकाणी सर्व गुड एअरिएटेड आहे किंवा जी सॉफ्ट आहे सॉईल आणि ही जी सॉईल आहे ती फ्रेबल आहे आणि या ठिकाणी पहा यामध्ये आहे ती कॉम्पॅक्ट आहे सॉईलचे जे रूट्स आहेत त्यांना मोकाळ श्वास घ्यायलासुद्धा या ठिकाणी जागा नाही आहे गुड सॉईल टिल्थ किंवा टिल्थची डेफिनेशन नाव नेक्स्ट इज द कॅरेक्टर स्टिक्स ऑफ सॉय गुड सॉईल टिल्थ चांगल्या प्रतीचे जे सॉइल टिल्थ असेल त्याचे कॅरेक्टर स्टिक्स काय असतील पहिल्यांदा पहा सॉइल शूड नॉट बी स्टिकी व्हेन मॉइस्ट जेव्हा जमिनीमध्ये आदरता असेल तेव्हा माती स्टिकी होता कामा नये दुसरा क्रमांक पहा सॉइल शूड परमिट इझी इन फिल्ट्रेशन ऑफ वॉटर जेव्हा एखाद्या फील्डला एखाद्या फील्डवरती पाणी पडेल तेव्हा त्याचं सहजरित्या फिल्ट्रेशन झालं पाहिजे सॉईल शूड बी लूज अँड फ्रेबल माती भुसभुशीत आणि मोकळी असावी गुड सॉईल टेल शूड बी पोरस त्याच्या सॉईलमध्ये अशा वेगवेगळ्या पोकळी असल्या पाहिजेत सॉइल शूड हॅव फ्री ड्रेनेज अप टू वॉटर टेबल जे वॉटर टेबल असेल म्हणजे जिथंपर्यंत पाण्याचा निचरा होण्याची आपल्याला शक्यता असते तिथंपर्यंत ड्रेनेज कॅपॅसिटी त्याच्यामध्ये असली पाहिजे निचरा व्हायला पाहिजे त्यामध्ये इट शूड हॅव हायर पर्सेंट ऑफ लार्जर ॲग्रिगेट्स मोर दॅन फाईव्ह एम एम डायमीटर फॉर इरिगेटेड फार्मिंग जे ॲग्रिगेट असतील या सॉईलमध्ये ते पाच एम एमपेक्षा मो जास्त पाहिजेत इरिगेटेड फार्मिंगसाठी ज्या फील्डला आपण पाणी देतो त्या फील्डसाठी इट शूड हॅव हायर पर्सेंट ऑफ स्मॉलर ॲग्रिगेट्स वन टू टू एम एम डायमिटर फॉर ड्राय लँड फार्मिंग जर का आपण त्या पिकाला पाणी देणार नसेल किंवा आणि त्या पिकाला कोरड वाहू सोडून देणार असेल तर एक ते एम एम डायमिटर एवढे स्मॉलर ॲग्रिगेट त्या सॉईलमध्ये असले पाहिजेत नाव नेक्स्ट एटथ मायक्रोपोर्स म्हणजेच कॅपेलरी अँड मॅक्रोपोर्स म्हणजेच नॉन कॅपिलरी शुड बी इन इक्वल प्रोपोर्शन म्हणजे कॅप्युलरी नॉन कॅप्युलरी पोर्स आहेत ते इक्वल प्रपोर्शनमध्ये असले पाहिजेत द सॉइल पार्टिकल शूड नॉट बी इझिली इरोड बाय द वॉटर ऑर वाईंड जे सॉइल पार्टिकल आहेत ते पाणी किंवा वाऱ्याने सहज वाहून गेले नाही पाहिजेत सॉईल शुड बी फेवरेबल फॉर द प्रॉपर जर्मिनेशन ऑफ सीड अँड डेव्हलपमेंट ऑफ क्रॉप्स हे जे सॉईल टीलथ केल्यानंतर जे सॉइल असेल तर ती प्रॉपर जर्मिनेशन होण्यासाठी फेवरेबल पाहिजे आणि ती डेव्हलपमेंट क्रॉपचं होण्यासाठी सुद्धा फेवरेबल पाहिजे तरच त्या सॉईलला म्हणायचं गुड सॉईल टिल्थ असलेली सॉईल तर मित्रांनो पुढं पाहूयात आपण जे गुड सॉईल टिल्थ हे मोजायचं कसं आपल्याला हे तर लक्षात आलं की सॉईल टिल्थ म्हणजे काय आपण नाव नेक्स्ट पाहणार आहोत सॉईल टिल्थ आपण मोजायची कशी इट कॅन बी मेजर्ड बाय फॉलोईंग मेथड्स फर्स्ट इज द फील अँड अप्रोच मेथड आपण ज्या मातीला हात लावून किंवा आपल्याला जे दिसतं त्याच्यावर सुद्धा आपण ठरवू शकतो सॉईल इज सेट टू बी गुड सॉईल टिल्थ व्हेन इट इज लूज सॉफ्ट प्रॉपरली एरेटेड हे आपण पाहून किंवा हात लावून कळू शकतं आपल्याला सॉइल डू नॉट व्हेरी पावडरी बट ग्रॅन्युअल अँड व्हेन इज द ग्रॅन्युअल्स आर फेल बिटवीन फिंगर्स दे आर सॉफ्ट फ्रेबल अँड क्रम्बल ब्रेक इझिली म्हणजे सॉयल जास्तीत जास्त पावडरी नसली पाहिजे त्याच्या गाठीच्या स्वरूपात लागली पाहिजे हातात जेव्हा धरेल दोन फिंगरमध्ये धरले असताना ती मऊ लागली पाहिजे किंवा मोकळी लागली पाहिजे आणि ते आपण दोन बोटामध्ये धरून दाबल्यानंतर ती इझिली ब्रेक झाली पाहिजे नाव नेक्स्ट द सेकंड मेजरमेंटचं मेथड पोर्स पोअ स्पेस कंटेंट इक्वली डिवाइड इन टू मायक्रो अँड मॅक्रो पोर्स जे पोर स्पेस कंटेंट आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण मेजर करू शकतो की सॉइल टिल्थ ही ॲडिक्युएट आहे का नऊ नेक्स्ट द मेजरिंग साईज ऑफ सॉईल ॲग्रिगेट जे सॉईल पार्टिकल्स आहेत किंवा सॉइल ॲग्रिगेट्स आहेत ते मेजर करूनसुद्धा आपण ठरवू शकतो की सॉइल टिल्थ कशी आहे बेस्ट साइज ऑफ सॉइल एग्रीगेट्स रेंजेस फ्रॉम वन टू सिक्स एम एम एक ते सहा एम एमधील जे ॲग्रीगेट्स आहेत ते एकदम बेस्ट साईजचे सॉईल ॲग्रीगेट असतात जर का एकच्या आत आले तर ती सॉईल खूप पावडरी होऊन जाईल अँड सहाच्या वरती गेलं तर त्यामध्ये mm. स्टोन लाईक -like, uh, सॉईल तयार होईल म्हणजेच मोठ्या प्रमाणात uh, दगड असल्यासारखंच तर मित्रांनो हे होते मेजरमेंट ऑफ सॉईल टिल्थ तर आपण या लेक्चरपासून <tip> कोणते क्वेशन एक्सपेक्ट करू शकतो या ठिकाणी पहा या ठिकाणी पहा डिफाईन सॉईल टिल्थ अँड राईट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सॉईल टिल्थ हा क्वेश्चन तीन मार्क्सला येऊ शकतो एक मार्क्सला डेफिनेशन दोन मार्क्सला सॉईल टिल्सची कॅरेक्टरिस्टिक्स अँड शॉर्ट नोट ऑन मेजरमेंट ऑफ सॉईल टिल्थ ओके तर मित्रांनो आपला जो कन्सेप्ट आहे आन्सर इन कमेंट बॉक्स त्यासाठी आजचा क्वेश्चन असणार आहे व्हॉट इज अदर नेम ऑफ मायक्रोपोर्स तर याचा आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे तुम्हाला काही शंका असतील त्यासुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारायच्या आहेत प्रत्येकाच्या चे... ज्या ज्या कमेंट असतात ते मी वाचत असतो तर मित्रांनो हे लेक्चर आपण या ठिकाणी थांबवत आहोत आता तुम्ही तुमची रजा घेतो आता भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये धन्यवाद